नमस्कार, व्हीकेबी मराठीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते एनडी पाटील यांनी स्वातंत्र्य चळवळीपासून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपर्यंत अनेक वर्ष संघर्ष केला. पाटील यांच्या जाण्यामुळे ऋषितुल्य व्यक्तिमत्व हरपले असून सामान्य माणसांचा आवाज थांबला, असे बोलत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हो, एनडी पाटील साहेबांच्या जाण्यामुळं एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व हरपलेलं आहे. त्यांच्या जीवनाचा प्रवास अगदी लहानपणापासून स्वातंत्र्य चळवळीपासून तर महाराष्ट्राच्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपर्यंत त्यांनी अनेक वर्ष संघर्ष केला. आणि संघर्ष करत असतानाच एका बाजूला सामान्य माणसाच्यासाठी आवाज उठवायचा आणि दुसऱ्या बाजूला रयत शिक्षण संस्थेसारख्या मोठ्या संस्थेच्या माध्यमातून खेड्यापाड्यामधल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी रात्रंदिवस फिरती करायची, काळजी करायची आणि त्याच्यासाठी व्यवस्था निर्माण करायची ही भूमिका त्याची राहिलेली आहे. आणि सगळ्याच क्षेत्रामध्ये, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल किंवा राजकीय असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये आज त्यांनी जे काम केलं, जो आदर्श निर्माण केला, तो आदर्श घेऊन पुढे चालण्यासारखा आहे. माझ्या मते एन डी पाटील साहेबांच्या जाण्यावर एक सामान्य माणसाचा आवाज तर कायमचा पण लुप्त झालेला. एसटी संप तसेच मराठी पाट्या इत्यादी विषयांच्या पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते आज राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनावर दाखल झाले. राज्यात मराठी नावांच्या पाट्यासाठी शिवसेना आग्रही असताना बीड नगर पालिकेवर आज उर्दू नाम फलक लावण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. बीडचे नगराध्यक्ष डॉक्टर भारत भूषण क्षीरसागर यांच्या हस्ते नाम फलकाचे अनावरण करण्यात आले आहे. उर्दू भाषेत नाम फलक लावण्यात आल्याने बीडचे राजकारण चांगलेच तापले आहे. मला काय, अजून मी तर डायरेक्ट आलो, काही मला माहीत नाही. मी आता माहिती घेतो मी, पण तसं असं काय झालेलं दिसत नाही मला. परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी हा ठराव असा झालेला आहे की मराठीतलं मोठं नाव पाहिजे आणि बाकीचं जे काही असेल इंग्रजी किंवा बाकी इतर ते छोटं असलं पाहिजे, एकदम बारीक आणि सगळ्यात मोठं ते आता करायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे कुठेतरी इकडे तिकडे झालं असेल तर ते मात्र तसं ते निश्चितपणे मराठीचंच नाव त्या ठिकाणी होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व दुकानदारांना मराठीत पाट्या लावण्याचा आदेश काढला आहे. मात्र सोलापुरात या आदेशाची अंमलबजावणी पूर्णतः होताना दिसत नसून शिवसेनेकडून शहरातील दुकानदारांना निवेदन देण्यात आले. यामध्ये 8 दिवसात दुकानाच्या पाट्या बदलून घ्याव्यात, अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाचे आपले लाडके मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब ठाकरे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने, या महाराष्ट्र सरकारने एक 2-4 दिवसाखाली निर्णय घेतला की महाराष्ट्रातील सर्व दुकानदाराने, सर्व व्यावसायिकाने आपल्या पाट्या मराठीतच लावल्या पाहिजेल. ज्या महाराष्ट्रामध्ये आपण व्यवसाय करता, ज्या महाराष्ट्रामध्ये आपण तुम्ही पैसे कमवता, जिथं आपलं सगळं गुजराण करता परिवाराचं, त्या महाराष्ट्राने केलेल्या नियमाप्रमाणे दुकानदारांनी सगळ्यांनीच वागलं पाहिजेल असं आदेश महाराष्ट्र सरकारने काढलेला आहे. त्या आदेशाप्रमाणे शिवसेना सोलापूरच्या वतीनं मी महेश धाराशुकर, बापू ढगे, विजय पुकाळे आमचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून काल सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश देवरमणी, आज नवीपेठ असोसिएशनचे अध्यक्ष माननीय अशोक मुळीक आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठे यांच्याशी संपर्क करून यांना आम्ही निवेदन देत आहोत. आणि जे जे लोकं तुम्ही आता बघितलात की अनेक बोर्ड एवढा आदेश काढूनसुद्धा इंग्रजी बोर्ड दिसत आहेत, परंतु आम्ही आदेश दिलेला आहे की ताबडतोब मराठीमध्ये बोर्ड लावा, नाहीतर आम्हाला शिवसेनेच्या पद्धतीनं आम्हाला मराठीमध्ये बोर्ड लावायचं आवश्यकता गरज भासू नये. आणि आम्ही शिवसेनेच्या वतीनं परत इशारा देतो, 8 दिवसामध्ये आपण सर्व बोर्ड मराठीत शासनाच्या नियमाप्रमाणे लावावे अशी इशारा वाजा विनंती करतो. सोलापुरातील आकाश उडनशिवे या युवकाने युट्यूबवरील व्हिडिओच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन नवीन गॅस कटरने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीकडून 2,03,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शहरामध्ये
जे सराईत गुन्हेगार आहेत त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासंदर्भात माननीय पोलीस आयुक्त सो श्री हरीश बैजल सरांनी सूचना दिल्या होत्या. विशेष पथकातील अधिकारी अंमलदार आम्ही त्यानुसार सोलापूर पोलीस आयुक्तालय हद्दीत गस्त करत असताना आम्हाला अभिलेखावरील आरोपी आकाश उडानशिवे आकाश महादेव उडानशिवे हा त्याच्याकडे एका पिशवीमधून काहीतरी घेऊन संशयास्पद वस्तू घेऊन जात असताना आम्हाला आढळलं असतात. आम्ही त्याला ताब्यात घेतलेला आहे. तर तो ATM मशीन फोडण्यासाठी साहित्याची जमवाजमव करत असल्याचे सुरुवातीला स्पष्ट झाले. त्यानंतर आम्ही त्याच्याकडे अधिक सखोल तपास केला असता त्याच्याकडून आम्हाला विजापूर नाका पोलीस ठाणे या ठिकाणी नोंद असणारे 4 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. सध्या त्याला माननीय न्यायालयात हजर केल्यानंतर दिनांक 14 त्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे. अजून देखील त्याच्यात त्याने असे काही गुन्हे केलेले आहेत का याबाबत आम्ही तपास करत आहोत. निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्याच्याबरोबर आणखी देखील आरोपी असतील, आम्ही तपासत ते बघू. आता सध्या त्यानं या गुन्ह्यातील जी मालमत्ता आहे त्याला त्यानं आम्हाला जी माहिती दिलेली आहे की त्याला चोरीची मालमत्ता आहे असं सांगितलेलं नव्हतं, त्यामुळे त्यानं ती खरेदी केलेली होती. परंतु आणि त्यानं ती मालमत्ता आम्हाला सादर केलेली आहे. आता अजून त्यानं काही तशा प्रकारचं जर केलं असेल तर तो देखील आरोपी होऊ शकतो. आता ह्याच्यापूर्वी त्याचा रात्रीचा अभिलेख आहे, दिवसाचा अभिलेख आहे, दोन्ही पण आहे. या अगोदर देखील त्याच्यावरती गुन्हे नोंद आहेत, साधारणपणे 13-14 गुन्हे नोंद आहेत त्याच्यावर. पुणे सोलापूर महामार्ग शेजारीच असलेले यवत येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे ATM चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास फोडले असून घटनास्थळी श्वान पथक दाखल झाले आहे. रात्री साधारण 2:30 ते 3 दरम्यान अज्ञात चोरांनी 23,81,700 रुपये लंपास केले आहेत. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मौजे यवत गावातील बँक ऑफ महाराष्ट्र ATM दिनांक 17/1/2022 रोजी रात्रीच्याला 02:27 ते 02:59 या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने ATM तोडून त्यातील 23,81,700 रुपये रक्कम चोरून घेऊन गेलेले आहेत. त्याबाबत बँक ATM कॉन्ट्रॅक्टर विकास जालिंदर भगत यांनी फिर्याद दिलेली आहे. त्यावरून सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम आता चालू आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास PSI नागरगोजे हे करत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकाकडून नको त्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात आहे, तसेच मध्यंतरी कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढले जात आहे असा गंभीर आरोप आमदार गणेश नाईक यांनी पालिकेवर केला आहे. की नवी मुंबईच्या महापालिकेकडे पैसे नाही, अरे नको त्या ठिकाणी तुम्ही 50-50 रुपये एकेका वॉर्डमध्ये खर्च केले, 1,000 रुपयांचं तुम्ही या मधल्या काळामध्ये तुम्ही टेंडर काढली, त्यावर तुम्हाला विचार नाही पडला किंवा आपल्या भविष्य काळामध्ये ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीकरता आपल्याला पैशाची गरज लागणार आहे. हे रस्ते 5 नाही झाले चालतील, परंतु एकदा भूखंड विकले गेले की भूखंड परत येतील? भूखंड परत येणार नाही. नाशिक मधील निफाड तालुक्यातील नैताळे येथे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व नैताळे ग्रामस्थांचे आराध्य दैवत श्री मातोबा महाराजांच्या 400 अधिक काळापासून सुरू असलेल्या यात्रोत्सवाला सोमवारपासून मोठ्या उत्साहाने कोरोनाचा नियम पाळत सुरुवात झाली. घरात एकट्या राहणाऱ्या 58 विजया बाविस्कर या वृद्ध महिलेची राहत्या घरात हत्या झाल्याची घटना डोंबिवली टिळकनगर परिसरात उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या काल संध्याकाळच्या सुमारास झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सकाळी 10 मी घरी माझ्या घरी सेकंड फ्लोअर राहतो, मी तिथे जात होतो तर पहिला माझा बघितलं तर त्याची कामवाली बाई आणि बाजूचे लोक तिथे उभे होते. तर मी बघितलं काय तर मला सांगितलं असं झालेलं आहे, तर मी आज जाऊन बघितलं आज बघितलं तर असं बाई पडलेली होती. आणि मग मी डॉक्टरला फोन केला, डॉक्टर आले, डॉक्टरने सांगितलं की आता माझं काम नाही आहे ते पोलिसला फोन करा. मग वरिष्ठला फोन केलं आणि वरिष्ठ लोकांना पोलीस लोक आले होते आणि इथे मग कारवाई त्यांनी चालू केली जे असेल ते. आता कोण काय आहे ते आपल्याला काय माहीत नाही.
ते 58 वर्षाची बाई आहे ती आणि 3.5 ते इथे भाड्याने राहते इथे आनंदशिलामध्ये आणि 3 वर्षापासून इथे राहते. कुडाळ नगरपंचायतच्या 4 जागांसाठी उद्या मतदान होणार असून परवा मतमोजणी होईल. यासाठी कुडाळ पोलीस प्रशासन सज्ज झालं असून आवश्यक त्या ठिकाणी बंदोबस्त कडक करण्यात येईल अशी माहिती कुडाळचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली आहे. कुडाळ नगरपंचायतीसाठी उद्या दिनांक 18 जानेवारी रोजी 4 प्रभागासाठी मतदान होत आहे. त्यानंतर दिनांक 21 डिसेंबर रोजी पार पडलेल्या 13 प्रभागाचं मतदान आणि उदयपूर रोजी होणाऱ्या 4 जागाचं मतदान अशा टोटल 17 जागेचे मतमोजणी दिनांक 19 जानेवारी रोजी कुडाळ हायस्कूल या ठिकाणी पार पडणार आहे. सदर मतदानाच्या अनुषंगाने यापूर्वी योग्य तो बंदोबस्त नेमला होता आणि कुडाळमधील समाजकंटकावर किंवा जे इलेक्शनमध्ये व्यत्यय आणू शकतात अशा इसमावरती योग्य ती प्रतिबंध कारवाई करण्यात आलेली होती. तसेच उद्याच्या मतदानासाठी 3 अधिकारी 27 अंमलदार आणि 30 होमगार्ड याप्रमाणे चोख बंदोबस्त नेमलेला आहे आणि बंदोबस्ताचं योग्य ते नियोजन केलेलं आहे. तसेच 19 तारखेला जी मतमोजणी होणार आहे त्यासाठी पण 1 SRPF प्लाटून, पोलीस स्टेशनचे 35 अंमलदार, 30 होमगार्ड्स आणि याप्रमाणे तगडा बंदोबस्त नेमलेला आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व पक्ष यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बसण्याची किंवा निकाल ऐकण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. वेळ झाली आता छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव्ह यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. स्वागत आहे. बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने शहरातील शाळा 50% तर ग्रामीण भागातील शाळा 100% सुरू करा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांकडून स्कूल चले हम आंदोलन करण्यात आलं आहे. शासनाने जे नियम घालून दिले त्याची एकीकडे तुम्ही सर्व ज्या गोष्टी आहेत त्या 50% क्षमतेने सुरू ठेवतात. मंदिरं सुरू आहेत 50% क्षमतेने, मस्जिद सुरू आहेत, प्रार्थनास्थळं सुरू आहेत. मग ज्ञानमंदिरालाच काय अडचण आहे? जिथून देशाची भावी पिढी घडणार आहे, हे उद्याचं भविष्य भारताचं घडणार आहे, त्या ठिकाणीच हा कठोर नियम का लावण्यात येतो असा आमचा प्रश्न आहे. बीड जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत कमी आहे, त्यामुळं आमची गणेश ढवळे असतील आमची सर्वांची मागणी अशी आहे की ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही विशेषतः ग्रामीण भागात, तर ग्रामीण भागातल्या शाळा ह्या 100% सुरू करण्यात याव्यात आणि शहरी भागातल्या ज्या शाळा आहेत त्या 50% उपस्थितीने सुरू करण्यात याव्यात आणि ज्यावेळेस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल त्यावेळेस आपण शाळाबंदीचा निर्णय घेतला तर तो योग्य ठरेल.
पण आत्ता कशाला हा निर्णय घेतात अशी आमची मागणी. आणि येणाऱ्या काळात जर शासनाने दखल नाही घेतली तर गणेश ढवळे सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे त्यांनी सांगितल्याप्रमाणे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, एवढंच मी या ठिकाणी सांगतो. भारत माता की जय. बीड जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्यात पाहिजे. बीड जिल्ह्यातील शाळा सुरू झाल्यात पाहिजे. सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामाच्या यात्रेतील विधींची सांगता मानकरी देशमुख वाड्यातील योगदंडाच्या पूजेने झाली, तर रात्री श्री मल्लिकार्जुन मंदिरात कप्पडकळी या कार्यक्रमाने संपूर्ण यात्रेचा समारोप झाला. सिद्धेश्वर महाराजांची यात्रा ही सुमारे 900 वर्षापासून सुरुवात आहे आणि आमच्या पूर्वजापासून सगळ्यांनी ही परंपरा जपत आलेली आहे सिद्धेश्वर महाराजांची. आणि त्याची सुरुवात जी होती ती शेटेवाड्यात सुरुवात होती. त्यानंतर 12 तारीख 13 तारीख 14 तारीख 15 तारीख हे सगळे आपले विधी होतात. सिद्धेश्वर देवळात होतात, हब्बूंच्या वाड्यात होतात. सगळे विधी संपल्यानंतर जी समाप्ती आहे जत्रेची ती 16व्या दिवशी आपल्या देशमुख वाड्यात होते, म्हणजे आमच्या देशमुख वाड्यात होते. आणि ह्या ह्याला होम विधी केला जातो, सगळ्या हब्बू लोकांचं पूजा केली जाते आणि त्यांना आहेर करून सगळ्यांना नंदीध्वजधारक आणि सगळे जे जत्रेत आहेत त्यांच्या सगळ्यांचं जेवणाचं कार्यक्रम होतो आणि हे कार्यक्रम होऊन ही विधी इथे संपते 16 तारखेला. आणि ह्या आजच रात्री मग नंदीध्वजाची कप्पडकळीचा कार्यक्रम आज मल्लिकार्जुन मंदिरात समाप्त होते. आणि हे परंपरा खूप वर्षापासून चालत आलेलं आहे आपल्या सिद्धेश्वर महाराजांचं. आणि सोलापूर शहरामध्ये आज दिवसभर वाहतूक पोलिसांकडून वाहतूक नियमांसंदर्भात विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. यामध्ये ट्रिपल सीट, विना हेल्मेट, रॉंग साईडने गाडी चालवणे, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे अशा वाहन चालकांवर कारवाई केली जात आहे. आदरणीय पोलीस आयुक्त साहेब, माननीय दाटे मॅडम, DCP हेडक्वार्टर यांच्या आदेशाने आपण सिद्धरामेश्वर यात्रेपूर्वी वाहतुकीच्या नियमाचं प्रबोधन सर्व नागरिकांना केलेलं आहे. त्यानंतर सुमारे आठवडाभर आपण प्रत्यक्ष कारवाई केलेली आहे. त्या दरम्यान सिद्धरामेश्वर यात्रा आल्यामुळे ही कारवाई थोडीशी थंडावली होती, परंतु आता परत आजपासून आपण ही विशेष मोहीम सुरू केलेली आहे. यामध्ये आपण खास करून मोबाईलवर बोलणारे, ट्रिपल शीट जाणारे आणि रॉंग साईड येणारे या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत आहोत. या कारवाई दरम्यान आपण नागरिकांकडून जागेवर फाईन घेणार आहोत. फाईन भरण्यास ते असमर्थ असतील तर त्यांची वाहने आपण ट्रॅफिक ऑफिसला जमा करत आहोत. यापूर्वी अनेक वेळा नागरिकांना आवाहन केलेलं आहे, विनंती केलेली आहे, आपण वाहतुकीच्या नियमांचं पालन करा. आपण पाहतो रस्त्याने जाताना तरुण मुलं विशेषतः ट्रिपल सीट भरधाव वेगाने जातात. नागरिक स्वतःच्या फॅमिलीसह मोटरसायकलवर बसलेले असताना मोबाईलवर बोलत असतात. हे अतिशय धोकादायक आहे. यामध्ये गंभीर अपघात झालेले आहेत, होऊ शकतात. आपल्याला याची कल्पना असताना देखील आपण इतक्या चुकीच्या पद्धतीनं वागतो हे बरोबर नाही. आदरणीय पोलीस आयुक्त साहेबांनी सोलापूरच्या नागरिकांची सुरक्षितता हे सर्वोच्च प्राधान्य मानलेलं आहे. वाहतूक शाखा देखील त्यांच्या आदेशाने काम करत आहे. नागरिकांना विनाकारण त्रास देणे, त्यांच्या वाहनांची विनाकारण तपासणी करणे, दंड जमा करणे हा आमचा उद्देश नाही. आम्हाला कोणतंही टार्गेट नाही. नागरिकांची सुरक्षितता हाच आमचा प्राधान्यक्रम आहे. यापूर्वी अनेक वेळा वारंवार तरुण मुलांना खास करून सांगितलेलं आहे, आवाहन केलेलं आहे. तर माझी परत एकदा सर्वांना विनंती आहे की आपण वाहतुकीच्या नियमांचं पालन करा. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे बीड जिल्हा गारठला असून मागील 4 दिवसांपासून जिल्ह्यात सूर्यदर्शन झालेले नाही. पहाटेपासूनच जिल्ह्यात धुक्याची चादर पसरली असल्याने दुष्काळी मानल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यात जिल्हावासीय काश्मीरी थंडीचा आनंद घेत आहेत. गेल्या 2-3 दिवसापासून अतिशय कडाक्याची थंडी पडली आहे आणि विशेष म्हणजे 2-3 दिवसापासून धुक्याची चादर एक पृथ्वीवर आच्छादलेली आहे असं वाटतंय. आणि आपण पाहतो की महाबळेश्वर असेल, माथेरान असेल किंवा जे थंड हवेचे प्रदेश असतील त्या प्रदेशामध्ये जी अनुभूती मिळती ती आपल्याला आज बीड जिल्ह्यामध्ये अनुभवायला मिळत आहे. निश्चितच अतिशय चांगल्या थंडीचा बीडकरांना गेल्या 2-3 दिवसापासून आस्वाद घेतलेला आहे. आणि सगळा आमचा जो चमू आहे हा दररोज या ग्राउंडवर असतो
आणि दररोज रनिंग असेल किंवा चालणे असेल किंवा हॉलीबॉल खेळणं असेल हे दैनंदिन उपक्रम जे आहेत ते निश्चित आम्ही चालू ठेवलेले आहेत. आर्वी येथील कदम हॉस्पिटलमधील गर्भपात प्रकरणात तपासादरम्यान आता अनेक बाबी समोर येत आहेत. शनिवारी कदम रुग्णालयासह त्यांच्या घराचीही आरोग्य विभागाच्या टास्क फोर्सने झडती घेतली. यात आरोग्य पथकाला मोठ्या प्रमाणात मुदतबाह्य शासकीय गोळ्यांचा साठा सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा कोविड व्यवस्थापन बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या उज्ज्वला गॅस योजनेला घेऊन अपक्षांकडून टोलेबाजी सुरू असून आता मदत व पुनर्वसन मंत्री आणि एनसीपी नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा त्यात भर पाडत मोदी यांची नक्कल करत केंद्र सरकारवर टोला मारला आहे. आणि मोदी आल्यापासून चुली बंद झाल्याच नाही, कारण ते म्हणत होते बोर्डावर मेरे बहनों के आंखों में आंसू नहीं देख सकता, इसीलिए मैंने उज्ज्वला दिया. सेगडी दिली, एक वर्षा गैस सिलेंडर कहां ना दिला, मग मी भरत बसा नाहीतर नका भरू. 500 रुपये भरत होते, 700 रुपये काही जण भरत होते, 1000 का गेल्यानंतर हंडा खाली पुन्हा चुली फुटणं सुरू. म्हणून आज एका बाईनी तीळ संक्रांत मकर संक्रांत वाणामध्ये सिलेंडर वापरतो एका भगिनी वाणामध्ये. तू हे सिलेंडर काऊन वापरतोय, कारण मोदीच्या पापाच्या खाली जाण्याला हंडा आहे म्हणून मी हा संक्रांतीला सिलेंडर वापरतो, कारण ते भरू शकत नाही. 1000 ने भरणार का पुन्हा माझ्या भगिनी चुलू फुकू फुकू डोळ्यात पाणी काढत जा आणि जय मोदी म्हणत जा. शेकापचे ज्येष्ठ नेते व राज्याचे माजी सहकार मंत्री प्राध्यापक एन डी पाटील यांचं निधन झालं असून वयाच्या 93 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दुःखद बातमी देत आहे. आता दुपारी 12 वाजता प्राध्यापक एन डी पाटील साहेब यांचं निधन आम्ही हॉस्पिटलतर्फे घोषित केलेलं आहे. मृत्यूची वेळ दुपारी 12 वाजता त्यांना कार्डिओ रेस्पिरेटरी अरेस्ट आला आणि त्यानंतर आम्ही त्यांना. मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य सेविका आज आपल्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय संपावर गेले आहेत. हा संप संपामध्ये, कारण ह्यांच्या ज्या ह्या मागण्या आहेत त्याची दखल घेतली जात नाही आहे आणि ही दखल घेण्यात यावी प्रशासनाने, त्यासाठी हा संप पुकारलेला आहे. आणि हा संप आजच्या संपाचा जर काही त्यांच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर ह्याच्यानंतर हा कंटिन्यू करण्यात येईल, म्हणजे लाक्षणिक संप हा बेमुदत करण्याचा ठरवलेला आहे. खासदार संजय राऊत यांनी यूपी निवडणूक आणि उत्पल परिकर या विषयांवर चर्चा करत प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला. देखिए, यूपी की जो टक्कर और चक्कर है राजनीति की, वो बहुत महत्वपूर्ण है. योगी जी चाहे गोरखपुर से लड़े चाहे अयोध्या से लड़े, उनकी मर्जी है. कहाँ से भी लड़े, पूरा उत्तर प्रदेश उनका है. देश से लड़े, मैं उसके ऊपर टिप्पणी नहीं करूंगा, वो उनका अधिकार है कहाँ से लड़ना है. लेकिन जो बात फिर एक बार 300 सीट की होती है, वो आश्चर्यकारक है कि जिस तरह से उत्तर प्रदेश में अनरेस्ट है, अराजकता है, लोग सवाल पूछने लगे हैं, जिस तरह से गंगा में लाशें बहते हुए लोगों ने देखा है पूरे विश्व, उसके बावजूद भी उनको लगता है कि 300 सीटें आएगी तो क्या जाए गंगा में जो लाशें बहती थी वो आकर उनको होट करने वाले हैं क्या? जिंदा लोग तो उनको होट नहीं करेंगे, कभी नहीं करेंगे, छोड़ दीजिए.
अखिलेश ने भी अपना पूरा ध्यान चुनाव पे देना चाहिए, पूरा ध्यान, और सबको साथ लेकर लड़ाई लड़नी चाहिए। अहंकार सबको डुबाता है, ये हमारे सामने उदाहरण है, और लोग बहुत बड़े अपेक्षा से अखिलेश की तरफ देख रहे हैं। हम भी चुनाव लड़ने जा रहे हैं, हम चुनाव लड़ेंगे, लेकिन परिवर्तन की ताकत जो है वो कांग्रेस, अखिलेश और जो भी गैर भाजपा जो पार्टी है उनको मिलकर ही लड़ना होगा। वो गोवा में अगर किसी ने बढ़ाया है तो मनोहर पर्रिकर ने बढ़ाया है, गोवा के विकास में भी मनोहर पर्रिकर जी का योगदान रहा है, लेकिन उनके मृत्यु के बाद उनके फैमिली के साथ जो हुआ है दुर्व्यवहार, वो गोवा की जनता और पूरे महाराष्ट्र भी हमारे यहाँ भी वो अच्छा नहीं लगता। उत्पल पर्रिकर उनका बेटा है जिसको उस प्रकार से अपमानित किया गया है, वो भी ठीक नहीं है। अगर पूछे कि क्या आपके औकात है, जैसे महाराष्ट्र में पूछते हैं लोग औकात की बात, तो आपके औकात क्या है मनोहर पर्रिकर के सामने? उत्पल पर्रिकर को टिकट देना पड़ेगा। मैं ये नहीं कहूँगा कि ये हमारी पार्टी का कोई है, उनके पार्टी का कोई संबंध, लेकिन जिस प्रकार से हमारे जैसे लोग भी दबाव बना रहे हैं कि उनका अपमान मत करिए, तो उनको टिकट देना पड़ेगा पणजी से। अगर नहीं दिया और उत्पल पर्रिकर भी फिर भी चुनाव लड़ना चाहती है इंडिपेंडेंट स्वतंत्र उम्मीदवार के रूप में, तो सभी पॉलिटिकल पार्टी जो वहाँ चुनाव लड़ना चाहते गोवा में, सभी ने उत्पल के पीछे अपना समर्थन देना चाहिए और उत्पल को जीतकर लाना चाहिए। निराशा वैफल्य त्यातून अशा प्रकारची भाषा वापरतात, असंसदीय भाषा वापरतात। अटलजींचे संस्कार विसरलेत इतकंच मी सांगेन। तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये एवढंच, उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह। बघत रहा वीकेबी न्यूज, नमस्कार।